26 जानेवारी प्रजासत्ताक दिन 10 ओळींचे छोटे व सुंदर भाषण आज आपण पाहणार आहोत। चला तर मग भाषणाला सुरुवात करूया। अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आपण दरवर्षी 26 जानेवारी या दिवशी मोठ्या उत्साहात आनंदात प्रजासत्ताक दिन साजरा करतो। प्रजासत्ताक दिनालाच गणराज्य दिन असेही म्हटले जाते। आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला। त्यावेळेस भारताचे स्वतःचे संविधान नव्हते। भारताचे संविधान तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली। 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आले। त्यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा केला जातो। अशा प्रकारे खऱ्या अर्थाने 26 जानेवारी 1950 पासूनच प्रजेची सत्ता सुरू झाली। या दिवशी देशातल्या सर्व शाळा व कार्यालयांमध्ये सुद्धा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो। विद्यार्थ्यांसाठी भाषण, निबंध, चित्रकला अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात। असा हा प्रजासत्ताक दिन दरवर्षी साजरा केला जातो व त्यामुळे प्रत्येकाच्या मनात देशप्रेम अधिक उजळून निघते। जय हिंद, जय भारत। धन्यवाद।